नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी प्राध्यापक नेताजी निटुरे। मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे घेऊन आलो आहे एक आपणा सर्वांसाठी खास अशी सिरीज, जिचं नाव ठेवलं आहे मी लक्षवेध स्वप्नांना पंख आत्मविश्वासाचे। तर या सिरीजमध्ये मी 7 टॉपिकवरती बोलणार आहे, ज्यातला पहिला टॉपिक मी मागच्या म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये बोललो आहे, ज्याचं नाव ठेवलं होतं मी आरोग्यम धनसंपदा, हेल्थ इज वेल्थ। दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीमवरती। करोना चालू आहे, परत एक व्हेरियंट आज भारतात शिरकाव झालेला, आजचीच न्यूज वाटली सकाळची पेपरमध्ये ओमिक्रॉनबद्दल सगळीकडे पसरलंयचं न्यूज आणि वातावरण, आणि पुन्हा एकदा ऑनलाईन एज्युकेशनची परत एकदा गरज भासायला लागली। ऑनलाईन एज्युकेशन हे अगोदर सुरू झालं होतं भारतामध्ये काही वर्षापूर्वी, पण आता जसा कोविड आला त्यामुळं सगळीकडे लॉकडाऊन झालं, सगळे शाळा कॉलेजेस बंद झाले, आणि सगळे शाळा कॉलेजेस बंद झाल्यामुळं सर्वांना विदिन अ क्विक स्पॅन कंपल्सरी मॅन्डेटरीली सर्वांना ऑनलाईन सिस्टीममध्ये जावं लागलं। सगळे कॉलेजेस असतील, विद्यापीठं असतील, सगळे स्कूल असतील, कोचिंग असतील, या सर्वांनी ऑल्टरनेटिव्हच्या जागी ऑनलाईन एज्युकेशन मॅन्डेटरी झालं। मग या बाबतीत जर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं असेल तर मी थोडीशी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ज्याच्या माध्यमातून मी ऑनलाईन एज्युकेशनचे फायदे तोटे आणि काही चॅलेंजेस असतील ते सांगणार आहे, या व्हिडिओमध्ये मांडणार आहे थोडक्यात मी तुमच्यासमोर। तर गोष्ट अशी आहे किंवा या व्हिडिओचं या स्टोरीचं नाव मी ठेवलेलं आहे गोष्ट आजच्या एकलव्याची। काय नाव ठेवलेलं आहे मी? गोष्ट आजच्या एकलव्याची। एकलव्य तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, तरी पण थोडक्यात मी माहिती देईन एकलव्याबद्दल। एकलव्य आपलं जे महाकाव्य आहे महाभारत, महाभारतामधला एक छोटंसं सुंदर असं एक पात्र आहे एकलव्य, जो गरीब घरचा होता, राजघराण्याच्या बाहेरचा होता, पण त्याची खूप इच्छा होती धनुर्विद्या शिकायची, आणि राजघराण्यात गुरु होते गुरु द्रोणाचार्य हे राजगुरू असल्यामुळं ते जे राजवाड्यातले लेकरं असतील त्यांनाच ते शिक्षण देत होते। एकलव्याची खूप इच्छा होती त्यांच्याकडून धनुर्विद्या शिकायची, तो त्यांच्याकडे गेला आणि त्याने विनंती केली। तितकीच द्रोणाचार्याने विनंतीला थोडक्यात त्यांना समजावून सांगून पाठवलं की हे बघ बाळा एकलव्या, मी हे तू जे मागतो आहे, जे धनुर्विद्या आहे, जे राजघराण्यातील मुलं आहेत त्यांना सोडून दुसऱ्यांना नाही देऊ शकत। त्यावर एकलव्य हताश होऊन परतला जंगलामध्ये, जो तिथं राहत होता, जे ज्या एरियामध्ये ज्या याच्या परिसरामध्ये, तिथं त्याला तसं असं वाटलं की चला गुरु द्रोणाचार्य जर नाही शिकवत असले तरी काय झालं। त्याने काय केलं, स्वतःहून गुरु द्रोणाचार्याचा एक प्रतिकात्मक पुतळा उभा केला आणि त्या पुतळ्याकडून प्रेरणा घेऊन तो धनुर्विद्या शिकण्याचं चालू केलं आणि त्या धनुर्विद्येमध्ये तो पारंगत झाला। एक दिवशी असंच जंगलातून जात होते गुरु द्रोणाचार्य कौरव आणि पांडवासोबत, आणि त्यांच्यासोबत आपसुकच एक कुत्रा होता जो त्या एरियात आल्याच्या नंतर भुंकायला लागला, खूप असं भुंकायला लागलं। एकलव्य आपल्या आपली जंगलामध्ये हे करत होता, तपस्या करत होता, आपल्या आपली जी काही साधनं असेल धनुर्विद्येची, आणि हे सगळे पांडव द्रोणाचार्य वगैरे जात होते। कुत्र्याचा आवाज त्याला थोडासा वारंवार खूप भुंकल्यामुळे थोडा असह्य झाला एकलव्याला, आणि एकलव्यानं त्या दिशेनं आवाजाच्या दिशेनं बाण मारले, आवाजाच्या दिशेनं बाण गेले आणि ते कुत्र्याच्या तोंडामध्ये गेले। मग हे एकलव्यानं जे कृत्य केलं हे द्रोणाचार्याच्या थोडं लक्षात आलं, असा कोण धनुर्धुर आहे अर्जुनाशिवाय, अर्जुन हा खूप प्रिय होता द्रोणाचार्यासाठी, मग असं कसं झालं की असा कोण आहे अर्जुनापेक्षा एक जो आवाजाच्या दिशेनं बाण मारू शकतो। त्यांना सुरुवातीला थोडंसं आश्चर्य वाटलं, त्यांनी त्या बाणाच्या दिशेनं वेगानं ते जाऊ लागले की कुठून आला आहे बाण। नंतर तिथं असं लक्षात आलं की त्यांना एक पुतळा दिसला आणि एक पुरुष तिथं साधना करताना दिसला धनुर्विद्येत। मग त्यांनी विचारलं, बाळा हे तू असं कुठून शिकला हे? तर त्यांना सांगितलं, गुरु द्रोणाचार्य तुम्ही माझे गुरु आहेत आणि मी तुम्हाला बघूनच ही मी विद्या शिकलेली आहे। पण गुरु द्रोणाचार्याचं असं होतं की अर्जुन हा खूप प्रिय शिष्य होता, आणि अर्जुनाशिवाय त्यांना असं वाटत नव्हतं की कोणीतरी ह्या जगामध्ये दुसरा धनुर्धर असावा की अर्जुनापेक्षा सरस असावा। म्हणून त्यांनी लागलीच एकलव्याला विचारलं, तू नक्की माझा शिष्य आहेस? एकलव्यानं एकदम विनम्रतेनं सांगितलं की हां गुरुदेव मी तुमचा शिष्य आहे। मग त्यानं म्हटलं की चल तू माझा गुरुद शिष्य आहेस, मी तुझा गुरु आहे, तर मला गुरुदक्षिणा दे।
मग ते गुरुदक्षिणा मागितली आणि गुरुदक्षिणेमध्ये द्रोणाचार्यानं एकलव्याचा अंगठा मागितला, कारण अर्जुनापेक्षा कोणी सरस होऊ नये, ज्या बोटानं बाण चालवायचा होता तोच अंगठा, ज्या हाताचा अंगठा त्यांनी मागितला आणि एकलव्यानं न विचार करता तो देऊन टाकला. तर ही स्टोरी इथं सांगण्याचं तात्पर्य काय, की जसं एकलव्याला त्याचे गुरु भेटू शकत नव्हते शिक्षा देण्यासाठी, तशीच परिस्थिती ह्या लॉकडाऊनमुळं कोरोनामुळं सर्व विद्यार्थ्यांवरती आलेली आहे. आज मुलं शाळेत कॉलेजेस आणखी आता थोडं थोडं पूर्ववत झालेलं आहे, वातावरण चालू झालं आहे, पण परत आणखी धोका आहे. ही जी गोष्ट होती मी एक दोन वर्षाखाली माझ्या फेसबुक वॉलवर 1.5 वर्षाखाली लिहिली होती, जेव्हा हे सगळं वातावरण चालू झालं होतं. तर ऑनलाईन एज्युकेशन हे आज हे कुठंतरी तिथं थोडंसं मला साधर्म्य वाटते, म्हणजे कुठंतरी गुरु असंच माझ्यासारखं कॅमेऱ्यापुढे शिंग सांगत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, प्रत्येकाच्या ॲपच्या माध्यमातून, आणि विद्यार्थी हे घरी बसून ते शिक्षण शिकत आहेत. ही कुठंतरी साधर्म्य वाटलं म्हणून ही स्टोरी मी थोडीशी ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. मग ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ऑनलाईन एज्युकेशनचे काही चॅलेंजेस बघतो. जसे की सर्व संस्था ह्या अद्ययावत नव्हत्या, ऑनलाईन एज्युकेशनची टेक्नॉलॉजी सर्वांपर्यंत पोहोचलेली नाही, एवढी कॉस्टिंग होती की इन्फ्रास्ट्रक्चर बनवायला वेळ लागणार होता, ह्या सारे चॅलेंजेस असतानाही हळूहळू हळूहळू हे कुठंतरी सर्व संस्थांनी आज अवलंबलेलं आहे ऑनलाईन शिक्षण हे चॅलेंजेस पार करून. मग ह्या ऑनलाईन शिक्षणाचे थोडेसे फायदे बघूयात. फायद्यामध्ये असं म्हणता येईल की घरच्या घरी जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे व्हिडिओज पाहू शकता. दुसरा फायदा कॉस्ट कटिंग झाली, ऑनलाईन एज्युकेशन हे कुठंतरी स्वस्त भेटायला लागलं, ऑफलाईन एज्युकेशनपेक्षा घरी जायची गरज नाही, येण्याजाण्याची हॉस्टेलचे खर्चे वगैरे वाचायला लागले. तिसरं, पाहिजे त्या सोयीनुसार हे व्हिडिओ बघू शकतो आपण, अंडरस्टँडिंग एकदा नाही झालं तर दोनदा तीनदा चारदा कितीही वेळेस बघू शकतो आपण. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन असल्यामुळे आपण याच्यामध्ये ॲनिमेटेड टाईप व्हिडिओज बघू शकतो. वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत जे आता स्वतः ॲनिमेशन करून समजवण्यासाठी, सुखकर करण्यासाठी, एखादी कन्सेप्ट समजवण्यासाठी वापरत आहेत. हे असे काही फायदेही झालेले आहेत घरी बसून. तोटे बघता तर खूप सारे आजार, व्याधी, डोळ्याचे आजार, बसून बसून मानेचे आजार असं आहे वाढलेले आहेत. ओव्हरऑल डेव्हलपमेंट जी खूप गरजेची असते शालेय जीवनात, ती ओव्हरऑल डेव्हलपमेंट कुठंतरी नाही आहे. मुलांची सर्वांगीण विकास जे म्हणतो आपण ते तिथं कुठंतरी इतकं सारं नॉलेज आहे. ह्या काळाची खासियत अशी आहे की गुगलवरती कुठल्याही साईटवरती एवढं नॉलेज आहे, तिथलं घ्यायचं काय ही अडचण झालेली आहे. बरोबर, तर हे असे काही फायद्यासोबत तोटेही आहेत. त्यामुळं मी म्हणेन की ऑनलाईन एज्युकेशन ही जी गोष्ट आहे आजच्या एकलव्याची, याच्यामध्ये काय झालेलं आहे, जितके फायदे आहेत तितकेही याचे तोटे आहेत. बरोबर, ऑनलाईन एज्युकेशन हे मॅन्डेटरी होऊ शकत नाही माझ्या मते, हे माझं पर्सनल मत आहे. ऑनलाईन एज्युकेशन हे काय आहे, एक असिस्टन्स म्हणून वापरू शकता तुम्ही, त्याचा एक मदत घेऊ शकता तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत, पण हे कंपल्सरी नाही होऊ शकत, है की नाही. आणि आपल्याला माहिती आहे थांबून तर चालणार नाही, त्यामुळं जे साधन अवेलेबल आहे ज्या माध्यमातून होता येईल त्या माध्यमातून आपल्याला शिक्षण घ्यावंच लागणार आहे. त्यामुळं असं म्हणणार नाही की याचे फायदे आणि तोटे बघता, बिलकुल गरजेचं आहे. डिमांड ऑफ द टाइम, काळाची काय गरज आहे त्याच्यानुसार आपल्याला चाललं पाहिजे. त्याच्यामुळं आजच्या एकलव्याला म्हणणं आहे की व्यवस्थित उपयोग करा ऑनलाईनचा. डिस्ट्रॅक्शन खूप आहे, त्या डिस्ट्रॅक्शनपासून वाचा आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा, प्रॅक्टिस करा आणि चांगल्या पद्धतीनं आपलं भवितव्य घडवा. एवढंच म्हणतो, खूप खूप धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये भेटेन मी नवीन विषयासह, तोपर्यंत धन्यवाद.